दीड वर्ष कोरोना या महामारीमुळे सर्व मंदिरे बंद करण्याचे आदेश शासनाने दिले होते. सर्व उत्सवांना देखील आळा घालण्यात आला होता. परंतु कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या कमी प्रमाणात असल्याने शासनाने 7 तारखेपासून मंदिरे खुली करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या नवरात्र उत्सव 7 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत साजरा होत आहे. त्यानिमित्त शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत सर्व मंदिरे रंगरंगोटीला सुरुवात केली. सोलापुरातील रूपा भवानी, हिंगुलंबिका माता, शिवगंगा माता आदी मंदिरांमध्ये रंगरंगोटीचे काम जोमाने चालू आहे. याविषयी अधिक माहिती रूपा भवानी मंदिरचे पुजारी संजय पवार यांनी 24 तास SMS न्यूज चॅनलशी बोलताना दिली. मी संजय अंबादास पवार, मुख्य पुजारी श्री रूपा भवानी मंदिर. 7 ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे. त्याच्या अनुषंगाने मंदिरात रंगरंगोटीचे काम पूर्ण झाले असून लाईटिंगचे काम अजून प्रगतीपथावर आहे. पण शासनाच्या नियमानुसार मंडप वगैरे घालण्यास परवानगी नसल्यामुळे ते काम स्थगित ठेवण्यात आले आहे. आणि 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 4:15 चरणतीर्थ पूजा होणार आहे. सकाळी 10 वाजता महापूजेत सुरुवात होऊन 12:15 आरती होईल. त्यानुसार रोजचे कार्यक्रम याप्रमाणेच राहतील. आणि उद्या महापालिका आयुक्त माननीय श्री पी शिवशंकर साहेब यांनी मंदिर उघडण्याबाबत जी मीटिंग लावली आहे त्यामध्ये जे आदेश होतील त्याप्रमाणे पुढील आदेशाची अंमलबजावणी इथे केलेली आहे.